विरोधात संदीप देशपांडे निवडणूक लढतील अशी चर्चा आहे, कारण त्यांनी मला वाटलं बायडन येत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याची घोषणा केली. अशातच विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसेनं संदीप देशपांडे यांना रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेनं वरळीत उमेदवार दिला नव्हता, मात्र आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार उभा करणार असल्याचं म्हटलंय. याबाबत आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी ठाकरेंची खिल्ली उडवली होती. 5 वर्षानंतर पक्ष उठलेला आहे परत झोपून, आणि निवडणुकीच्या काळात जागे होतात, दौरे चालतात, महाराष्ट्र पिंजून काढणार किंवा असं तसं. सुपारी पक्ष ते त्यांचं काम करतील, आम्ही आमच्या जनतेचं सेवेचं काम करतो. विरोधात संदीप देशपांडे निवडणूक लढतील अशी चर्चा आहे, कारण मला वाटलं बायडन येत आहेत. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली होती. तू काय डोनाल्ड ट्रम्प आहेस का? तुझ्या विरुद्ध जो बायडन उभा राहील? आम्हाला महत्व देत नाही, ठीक आहे, पण ज्या वरळीतील जनतेनं तुम्हाला निवडून दिलं त्यांनाही तुम्ही गेल्या 5 वर्षात महत्व दिलं नाही. आम्हाला माहितीये तुमच्यासाठी महत्वाचे विषय हे पेंग्विन आणि नाईट लाईफ आहेत, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं होतं. आता यालाच ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांनी प्रत्युत्तर दिलंय. महिला पोलीस ताईला ढकलून पाडून पळालेल्या आणि नंतर लपून बसलेल्या संदीप देशपांडे तुम्हाला अभिजित बिचुकलेच पुरेसं आहे, बाकी लोकांचं तर विचारूच नका. आणि हो, पेंग्विन सुद्धा कामी आले हो उद्यानाच्या आणि पर्यटन प्रेमींच्या, जरा त्याचा अभ्यास करा. अन देशपांडे, जरा आमच्या चुलत साहेबांना तथा तुमच्या गंजलेल्या इंजिनाच्या मालकाला विचारा, निवडणूक लढवणार की नेहमीप्रमाणे सुपारी घेऊन बिनशर्ट पाठिंबा देत यूटर्न घेणार ते, असा खोचक सवाल अयोध्या पौळ यांनी केलाय. आता यावर मनसेकडून काय प्रतिउत्तर येतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.